मागील 48 पासून मोठ्या प्रमाणात भंडारा जिल्ह्यासह मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे, आणि त्यामुळे म्हणून मोठ्या प्रमाणात पुलं ओसंडून वाहताना दिसून येतात. आपण सध्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती भागात उभे आहोत. बघू शकतो आपण बपेरा गावाजवळील पुलावर जे आहे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे, आणि जवळपास 4 फुटाहून अधिक पाणी इथं वाहताना दिसून येत आहे. बघू शकतो आपण संपर्क जो आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या पूर्णपणे तुटलेला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने याचा फटका आता येथील सीमावरती भागाला होताना दिसून येतोय. सीमेचा जो आहे संपर्क पूर्णपणे तुटलेला दिसून येतोय. 3 ते 4 फूट इथं पाणी जमा आहे, आणि त्यामुळे म्हणून शेतकऱ्यांना असो किंवा परिसरातील नागरिकांना असो मोठ्या प्रमाणात याचा फटका जाणवत आहे. गोसेखुर्द धरणाचे पूर्ण दरवाजे जे आहेत आता उघडण्यात आले आहेत, आणि मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. तरी सुद्धा मात्र संजय सरोवराचे पाणी सोडण्यामुळे इथं येथील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, आणि त्यामुळे म्हणून आता याचा फटका जो आहे परिसरातील नागरिकांना होताना दिसून येतोय. रुपेश सपाटे, किरण मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.